स्वात स्वास्थ्यान् सप्त सुरांचि मूल फल समदि पक्वानांचि आहारातुन आरोग्याला मिले नव जीवने स्वाद संजीवने स्वाद संजीवने पायो जी मैंने स्वाद संजीवनी कार्यक्रमात मी संजीवनी भिलांडे तुमचं अत्यंत स्वादिष्ट रुचकर स्वागत करते. काही लोक ना जीनियस असतात. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की जीनियस इज 99% परस्पिरेशन अँड ओनली 1% इन्स्पिरेशन. म्हणजे 99% मेहनत आणि फक्त 1% स्फूर्ती, असं जीनियसची परिभाषा त्यांनी दिलेली आहे. आणि ह्या म्हणीचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्याकडे येणारा नवजवान पाहुणा. ते संगीतकार आहेत आणि त्यांच्या संगीताची विशेषता म्हणजे त्यांची गाणी खूप यंग आणि फ्रेश अशी वाटतात. ज्यांनी मराठी अभिजात संगीताला मराठीचा मृदगंध, तरुणाईचा रंग आणि स्वरविहार स्वच्छंद असं बेधुंद रूप दिलं, ते आपल्या महाराष्ट्राचे यंग टॅलेंटेड आवडते संगीतकार जीनियस
निलेश मोहरीर यांचं आजच्या ह्या मैफिलीत मी स्वागत करते. निलेश खूप खूप स्वागत. हाय, हाऊ आर यू? थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. हाय, नमस्कार, हॅलो. कम. वाव, व्हॉट एन इंट्रोडक्शन. आय मस्ट से, क्या बात है. इन्स्पायर्ड बाय यू. निलेश, आता गेली 6 वर्ष मी तुला ओळखते आणि तुझ्या घरी मी आलेली आहे. तुझ्या घरी ए आर रहमान यांचा असा मोठा फोटो आहे आणि तुझ्या आयुष्यात म्हणजे 3 बायका आहेत. म्हणजे ए आर रहमान यांच्याकडून, ए आर रहमान यांच्याकडनं तू घेतली प्रेरणा, त्याच्यानंतर तुझी होत गेली उत्तरोत्तर प्रगती आणि लग्नाची तुझी खरी खुरी बायको म्हणजे प्रणोती. क्या बात है. हा, असा तुझा प्रवास जो आहे तो त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांग. की एवढ्या तू 50 टायटल सॉंग्स केलेस, अनेक चित्रपट केलेस आणि आज सह्याद्रीच्या ह्या मंचावर तू आमचा आवडता संगीतकार म्हणून आज तुझा आम्ही इंटरव्ह्यू घेतो आहे. वाव, खूप छान तू सांगितलंस संजीवनी. द जर्नी हॅज बीन सो फार सो गुड. म्हणजे आय एम एन्जॉईंग एव्हरी मोमेंट. प्रत्येक माझं गाणं जेव्हा मी करतो तेव्हा त्यात मला खूप आनंद मिळतो. आणि मला ह्याचा अजून एका गोष्टीचा खूप आनंद आहे की गाणं ऐकणारे मला तितकाच चांगला प्रतिसाद देतात, सकारात्मक प्रतिसाद देतात. म्हणजे आजपर्यंत कोणी असंही मला कधीच म्हटलं नाहीये की हे गाणं आवडलं नाही, और यु नो दिस इज नॉट गुड, किंवा असं एकही निगेटिव्ह कमेंट आजपर्यंत मी ऐकलीच नाही. आय हॅव ऑलवेज बीन शॉवर्ड विथ कॉम्प्लिमेंट्स. खूप सुखद अनुभव आहे माझ्यासाठी माझी म्युझिकल जर्नी. आणि दॅट पर्टिक्युलर फ्रेज दॅट यू पुट इन की काय प्रेरणा प्रगती आणि ऑफकोर्स प्रणोती, म्हणजे येस बिंग मॅरिड आणि बिंग मॅरिड टू प्रणोती हॅज बीन अ ग्रेट एक्सपिरियन्स. म्हणजे काय म्हणतो आपण की इट हॅज चेंज माय लाईफ फॉर गुड. म्हणजे आता बघता बघता तू मराठी संगीताचा ए आर रहमान झाला आहे. बापरे, आय डोंट नो ए आर रहमान झालोय की नाही ते. बट इवन रहमानचं मी तुला सांगतो की तो जो फोटो तू बघतेस माझ्या घरी, दॅट हॅज बीन गिफ्टेड टू मी बाय माय बेस्ट फ्रेंड योगेश सोनी. त्यांनी मला तो गिफ्ट केलाय जस्ट बिकॉज मी कॉलेजमध्ये असताना खूप रहमानची गाणी, बिकॉज आय वॉज ग्रोईंग अप आणि 90s मध्ये ग्रोईंग अप इयर्स मध्ये इट वॉज ओनली रहमान. आम्हाला सुद्धा म्हणजे तू इंडियन फिल्म म्युझिकचा जर अभ्यास करायचा ठरवलास तर मला असं वाटतं रहमाननी असं काम करून ठेवलंय की जो अभ्यास करेल किंवा जो रिसर्च करेल त्याला रहमानच्या आधी आणि रहमानच्या नंतर असं डिव्हिजन करून रिसर्च करावं लागेल. ऍब्सोल्युटली विद्यापीठ आहे. आय जस्ट डोंट ब्लाइंडली कॉपी हिम, नाहीतर माझं म्युझिक तुम्हाला रहमान झेरॉक्स कॉपी वाटली असती, विच इज नॉट. मला वाटतं तू रहमानकडनं जे घेतलं आहेस ती अशी गोष्ट आहे की तुझ्या प्रत्येक गाण्यामध्ये एक थॉट असतो, एक विचार असतो आणि तो विचार अगदी लोकांपुढे लोकांपर्यंत पोहोचतो, तुझा सांगितिक विचार. म्हणजे देअर हॅज टू बी अन अप्रोच, हे मी एक शिकलो. आणि मला एवढंही लक्षात आलं, म्हणजे आय हॅव टू थँक माय मेंटॉर, ज्यांना मी मेंटॉर मानतो, माझं म्युझिकल मेंटॉर मानतो, प्राचार्य श्री केशव परांजपे. ही टॉट मी अबाउट यु नो ओरिजिनॅलिटी. म्हणजे आपल्याकडे म्युझिक ऐकणारे जे लोक आहेत, आय डोंट नो हाऊ फार दे, म्हणजे गायकांना लोक खूप प्रेमाने ऐकतात, बट गायकाच्या मागे जो ब्रेन असतो दॅट इज अ कंपोजर अँड अ लिरिसिस्ट, आणि त्याच्यात कुठेतरी ओरिजिनॅलिटी दडलेली असते किंवा नसते. सो ते तपासून बघणं, यु नो, हे मला वाटतं रसिक श्रोत्यांना जर करायचं असेल तर ते आपणच त्यांना तसं प्रेझेंट केलं पाहिजे गाणं, ज्याच्यामुळे त्यांना ती ओरिजिनॅलिटी लक्षात येईल. अँड दिस इज व्हॉट माय मेंटर टॉट मी. आणि त्यामुळे माझं म्युझिक माझं वाटतं, मी माझे जे आयडल्स आहेत म्युझिक मधले त्यांचं झेरॉक्स कॉपी वाटत नाही, विच आय फील आय एम ब्लेस्ड. ठसा आहे तुझ्या प्रत्येक गाण्यावरती. हे निलेश मोहरीरचं गाणं आहे हे अगदी ओळखता येतं. थँक्यू. आणि तू परांजपेंचं नाव घेतलंस आणि त्या व्यतिरिक्त तू अनिल मोहिलेंकडेही संगीत दिग्दर्शनाचा कोर्स केलास आणि किशोरीताईंच्या बरोबर तू साथसंगती केली आहे. हो, किशोरीताईंचा दॅट वॉज क्वाईट लॉंग अगो, इन 2002 वेन आय वॉज जस्ट कॉलेज पास आउट. आणि तेव्हा मी कीबोर्ड वाजवायचो आणि आय युज टू अकंपनी अ फ्यू आर्टिस्ट. आणि अर्थात मला म्युझिक कंपोजर व्हायचं होतं, बट आय वॉज सर्चिंग की मी कसं करू शकतो ते. आय वॉज सर्चिंग अ वे. आणि तेव्हाच योगायोगाने मला किशोरीताईंकडे जायची संधी आली
त्यांनी त्यांची 18 मीरा भजनं मला स्वतःहून शिकवली. दिस वॉज फॉर अ कॉन्सर्ट कॉल्ड मगन हुई मीरा. आणि त्या कॉन्सर्टमध्ये मी त्यांना साथ करायचं मला भाग्य लाभलं. आणि तिथून कुठून तरी यु नो द कंपोजर इन मी ते ट्रिगर सुरू झालं. आणि त्याच्यानंतर मला केशव परांजपे सरांची एक्सपोजरनी तुला तुझ्या संगीताला एक एज असं मिळालं, एक म्हणजे गहराई किंवा एक खोली, एक डेप्थ तुझ्या संगीताला आली आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे काही आर्टिस्ट असे असतात ना की ज्यांच्या तुम्ही सहवासात राहिलात थोडा वेळ तर तुम्ही पण आर्टिस्ट होऊन जाता असं. अँड दॅट इज किशोरी ताई इज वन ऑफ दोज पीपल. आणि म्हणजे शास्त्रीय संगीतामध्ये आपण कंटिन्युअसली गाताना कंपोजच करत असतो की पुढचा आलाप काय, पुढचा ताण कशी काय. आय हॅव्हन सीन अ कंपोजर ऍज अन अमेझिंग कंपोजर ऍज आय मीन शी इज आउट ऑफ दिस. आणि याचा अर्थ तुझा मीरेशी संबंधही जुना आहे. हा हो ऍब्सोल्युटली. म्हणजे आता जे सुरुवातीला जे पहिलं गाणं जे शिकलो त्यांच्याकडे दॅट वॉज महारूपणा. वा 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 वॉज अ मीरा भजन. प्रतिम, आता मी जे कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाणं म्हटले ते तू माझ्यासाठी कंपोज केलेलं मीरा भजन जे मी इंग्रजीमध्ये गीत अनुवाद ज्याचा केला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती मीरेची गाणी घेऊन जाण्यासाठी आपण हा प्रयत्न केला तो सुद्धा तू इतका सहजपणे केलंस. कारण सहज झालं नव्हतं. आय हॅव टू टेल द ऑडियन्स संजीवनी आम्ही दोघांनी एकमेकांना खूप त्रास दिला त्या गाण्यासाठी. कारण का मुळात तिने जो मला अभंग दिला दॅट वॉज पायोजी मेने रामरतन धन पायो, ज्याची चाल मला वाटतं इतकी पळुसकरांची ती चाल आहे आणि ती वर्षानुवर्ष आपण ऐकतो इतकी रुजलेली आहे, ती बाजूला करून त्याच्यावर काहीतरी नवीन करणं याच्यात मी पण मला वाटतं एक महिनाभर तू मला चेस करत होतीस अरे झालं का नाही 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 होत नाहीये. आणि आम्ही असं एकमेकांना खूप त्रास देऊन फायनली जेव्हा चाल झाली आणि मला चांगली वाटली तेव्हा मी तिला ऐकवली. अँड यू हॅव डन अन अमेझिंग जॉब. आणि इंग्रजी सुद्धा तू त्याला जे संगीत इतकं छान दिलंस की जसं ब्रॉडवे स्टाईलचं असतं किंवा वेस्टर्न क्लासिकल स्टाईलचं त्याला तू संगीत दिलं. आय वॉज प्रेझेंटली सरप्राईज म्हणजे तू जे लिहून दिलं होतंस मला द वे यू हॅव ट्रान्सलेटेड मीरा इज आउटस्टँडिंग. मला असं वाटतं तुझं पुस्तक सगळ्यांनी वाचायला पाहिजे त्याच्यासाठी आणि मग गाणं ऐकायला पाहिजे तेव्हा मग लोकांना कळेल की द वे यू हॅव ट्रान्सलेटेड मीरा आणि तुझं प्रेम त्या साहित्यासाठी. तुझ्यात ना एक खूप असं एक लेव्हल हेडेडनेस आणि असं एक फोकस आहे. म्हणजे तुझ्या डोक्यात असं यश वगैरे अजिबात गेलेलं नाही. आणि म्हणजे तुला मी म्हणजे खूप असं ऑब्झर्व केलेलं आहे की तू असा सात्विकही आहेस आणि पॅशनेटही आहेस. तू खूप मेहनत करतोस कंबर कसून आणि मोठ्या मोठ्या लोकांच्या दिग्गज कलाकारांच्या संगीतातून तू बरंच काही शिकतोस. असं एखाद्या स्पंजासारखं तू छान ऍब्झॉर्बही करतोस आणि तू निरागसही आहेस आणि तितकाच तुझ्यात मॅच्युरिटी आहे. तर हे सगळे गुण कसे काय, म्हणजे आई वडिलांकडून आलेत का संस्कार का कसं काय? ऑफकोर्स म्हणजे आई वडिलांकडून तर आलेलेच आहेत पण मला वाटतं ह्याचं अजून एक मोठं कारण आहे ती म्हणजे ते म्हणजे गुरुकृपा. की दिस इज द ब्लेसिंग ऑफ द गुरु विच म्हणजे असा कुठल्याही गोष्टीमध्ये बॅलन्स साध जेव्हा तुम्हाला येतो सो दॅट इज इंडीड अ ब्लेसिंग. कारण का इव्हॉल्व्ह जेव्हा जितके तुम्ही इव्हॉल्व्ह होता लाईफमध्ये अँड दॅट इज अ प्रोसेस दॅट इज अ जर्नी. ते असं एका दिवसात होत नसतं यु नो. तर ते करता येणं हळूहळू आणि ते लवकर साधता येणं मला वाटतं इट इज अ ब्लेसिंग. आणि मी पहिल्यापासून ना तुला सांगतो मला आय डोंट नो नो वन टॉट मी दिस बट मला पहिल्यापासून ना सौंदर्य दृष्टी आहे. म्हणजे मला सौंदर्य टिपायची आवड आहे. म्हणजे मला असं वाटतं लाईफ इफ यू वॉन्ट टू लीड अ ग्रेट लाईफ यू हॅव टू बी ऍस्थेटिक. म्हणजे तुम्ही ऍस्थेटिक्स तुम्ही शोधले पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे आणि जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही ते शिकून घेतलं पाहिजे यु नो. यू हॅव टू लर्न. आणि सौंदर्य दृष्टीने जर कलात्मक दृष्टीने जर तुम्ही आयुष्य जगलात म्हणजे मग ती कुठलंही फील्ड असो मग ते गाणं असो खाणं असो जे आयम शुअर आपण थोड्या वेळात करणार आहोत अगदी लगेच तुझ्या आवडीचं करणार. सो हे दोन्ही मला वाटलं आयुष्याचे जे महत्वाचे भाग आहेत की आपण जो उपभोग घेतो आयुष्याचा तर तो खूप कलात्मक दृष्टीने घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्यालाही आनंद मिळतो आणि सगळ्यांना आनंद मिळतो. तर दॅट इज मला वाटतं ते माझ्यात कुठेतरी इनबॉर्न आहे त्याच्यामुळे हे सगळं होत. पर तू 50 अधिक मालिकांचं शीर्षक गीत केलेलं आहेस पण मालिका येतात आणि जातात पण तुझी गाणी मात्र लोकांच्या ओठावर आजही आहेत. हे खूप मोठं श्रेय आहे. हो, रिंग टोन्स म्हणून आहे म्हणजे ते
जुळून येती रे शिम गाठी, त्याचा तो जो गिटारचा सुरुवातीचा बऱ्याच अमराठी लोकांच्या रिंगटोन मध्ये मी हे ऐकलेलं आहे हा गाणं, त्यामुळे खूप तुला श्रेय जातं की तुझ्या गाण्यांचं जे आयुष्य आहे, त्यांचं जे लाईफ आहे, ते त्या मालिकांच्या बियॉन्ड आहे की ते गाणी म्हणजे लोकांनी एवढी म्हणजे पसंत केली आहेत, आवडली आहेत लोकांना. तर आपण अच्छा तुझं जे पहिलं गाणं आहे ते जरा म्हण बरं. आता जरा तुला काम करावं लागेल म्हणजे जेवण पाहिजे तर तुला यू हॅव टू अर्न युअर ब्रेड. पहिलं टायटल सॉन्ग यू वॉन्ट मी टू सिंग दॅट. ओके, पहिलं जे चित्रपट गीत आहे तुझं, पहिलं चित्रपट ज्याच्याने निलेश मोहरी अराईव्ह झाला. ओके. कधी दूर दूर कधी तू समोर, मन हरवते आज काहे कसे होते असे, ही आस लागे जीवा कशी सावरू मी आवरू रे मी स्वतः, दिसे स्वप्न काही जागता नाही मला आभास हा आभास हा, छळतो तुला छळतो मला आभास आभास. वा 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 मस्त, अगदी वेड लागलं नाही या गाण्याचं लोकांना. हो म्हणजे पहिलंच गाणं इट वॉज अ फिल्म सॉन्ग आणि ते पॉप्युलर झालं, सो इट वॉज गुड. चित्रपटात कोण आहेत? खूपच छान फिल्म आहे. अंकुश चौधरी आणि स्मिता शेवाळेवर पिक्चर झाले. दिस वॉज अ केदार शिंदे फिल्म, यंदा कर्तव्य. आणि मग तिकडनं जी घोडदौड सुरू झाली. हो, त्याच्यानंतर मला वाटतं टायटल सॉन्ग झाली. आणि टायटल सॉंग, पहिलं टायटल सॉन्ग माझं होतं कळत न कळत, आणि दॅट बिकेम सो पॉप्युलर. आणि ते गाणं अक्षरशः म्हणजे एका रात्रीत तुमचं नाव आणि तुमचं काम घरोघरी पोचावं. त्याचा लक्षात राहिले आणि मग ते पण खूप आवडतं तुझं. आपलं माझी टोली चालली ग दूर देशी नव्या गावा, इथे सोमतीला येई माझ्या स्वप्नांचा रावा, तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ, तिथले ऊन पाऊस भरतील माझी ओंजळ, स्वप्न राही मागे आता व्यथा सतत उरत, नव्या बऱ्याची आस जागे तरीही मनात, एक नदी सारखी वाहते मी जणू, एक नदी सारखी वाहते मी जणू, पाऊल खुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू, खुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू. किती सुंदर आहे माहिती हे याच्यात. ते तू एक तर सनई वाचते त्याच्यात आणि ते एक नदी सारखी वाहते मी जणू, अशी नदी वाहण्याचा तो एक फील आहे. नंतर ते ओंजळ भरण्याचे आणि इतके सुंदर शब्द, खूपच म्हणजे मराठी क्रेडिट वी हॅव टू गिव्ह टू अश्विनी शेंडे. आय थिंक शी हॅज डन अ ब्युटिफुल जॉब. म्हणजे मगाशी मी म्हटलं ना, तर मराठी मातीचा गंध त्याच्यामध्ये तू इतका छान प्रिझर्व केलास. आणि तू सुरुवातीपासून अशी स्वतःची टीमच तयार केलीस नाही का? म्हणजे तुझे लिरिसिस्ट, तुझे गीतकार, तुझे गायक, तुझे अरेंजर, अशी तू टीम घेऊन. म्हणजे अनेकदा असं पाहतो आपण की एस्टॅब्लिश्ड कलाकारांचा पदर धरून म्हणजे काही लोकांना असं आधार घ्यावा लागतो, तसं काही न करता तू आपलं अगदी स्वतंत्र तुझं एक मला. सी आय हॅड फुल कॉन्फिडन्स ऑन माय फ्रेज, की मला एक लक्षात होतं की आय कॅन मेक अन इम्पॅक्ट विथ माय फ्रेज. सो त्याला जे शोभेल, म्हणजे मला असं वाटत होतं की मराठी जर गाणी आता करायची आहेत आजकालच्या काळात, तर त्याला एक म्हणजे मी जर जुनी भावगीत पद्धतीनेच जर जे सादर केलं
तर दॅट इज नॉट गोईंग टू वर्क. आणि जे कॉन्टेम्पररी आहे, जे कलोकियल आहे, म्हणजे आता आपण जसं बोलतो, आपण इतकी मिश्र भाषा बोलतो, बोलताना कम्युनिकेट करताना देर इज सो मच ऑफ यु नो इंग्लिश येतं आपल्या भाषेत, मराठी असतं, हिंदी असतं. सो एक कलोकियल बैठक पाहिजे गाण्याला असं मला वाटतं. आजची भाषा पाहिजे. इट हॅज टू बी मॉडर्न, इट हॅज टू बी कॉन्टेम्पररी. आणि मॉडर्न म्हणजे नुसतंच भावनेशी काही संबंध नाही किंवा परंपरेची ओळखच नाही, माहितीच नाही, असंही नाही. यू हॅव टू कॅच द हँड ऑफ ट्रेडिशन आणि नवीन तुम्ही आविष्कार करून दाखवला पाहिजेत अशी एक माझी इच्छा होती. त्या इच्छेतून मला वाटतं हे सगळं झालेलं आहे. मस्त. आणि मी सुद्धा एक तुझं शीर्षक गीत गायलंय. हो, या बघा तुला. या प्लीज कॅन यू सिंग इट फॉर मी. ओके. कोण कुणाचे असते नसते मोहक फसवी भूल, गंध आपुला तरीही आपुले नसते कुठले फूल. आठवणींचे भलते सलते अर्थ लागते जीवा, सुखा मागुनी अबोल दुःख त्याची नाचा मूल. उंच चालला झोका म्हणते मन हे सावर, नियती भेटे अशी अचानक उठून या वळणावर, या वळणावर हो. खूप सुंदर याचे पण शब्द आहेत. परत मला वाटतं अश्विनी लिहिलेले. थोडी थोडी भूक लागायला लागली आहे का? थोडी खूप. किती गावलस तुम्हाला? किती गाणी गायला? आणखीन वसूल करणार. जितका मी तुला खायला देणार तितका मी वसूल करू. लवली, आय कांट वेट. हा, तर आपण जाऊया किचन कडे. छोट्याशा विश्रामानंतर स्वाद संजीवनी कार्यक्रमात मी संजीवनी परत तुमचं स्वागत करते. आणि आज आपल्या स्वयंपाकघरात आलेले आहेत धडाडीचे संगीतकार निलेश मोहरीर आणि आपल्या आहार तज्ज्ञ मधुरा वायाळ आहेतच. निलेश, मधुरा आमच्या आहार तज्ज्ञ आहेत आणि त्या आपल्याला जे काही आपण आज बनवणार आहोत त्याच्यामध्ये तेलरहित, साखररहित, रिफाईंड प्रॉडक्ट्स रहित, अत्यंत आरोग्याला चांगलं, आरोग्यवर्धक असं जेवण आज आम्ही बनवणार आहोत आणि ते तितकंच स्वादिष्टही असणार आहे. आज निलेशसाठी काय खायला घालणार आहे? आज त्यांच्यासाठी इटालियन बेथ केला आहे आपण. आज आपण लजानिया बनवणार आहोत. अच्छा, लजानिया मग चीज? चीज खाऊ नका. माझं केवढं वजन वाढलेलं चीज खाऊन खाऊन अमेरिकेत. तर आजच्या डिश मध्ये आपण अजिबात मार्केट मधलं आणलेलं चीज वापरणार नाही आहोत. आपण स्वतः चीज बनवणार आहोत आणि ते आपण वापरणार आहोत. आणि आजच्या डिशची ही पण खासियत आहे, वापर करून ही डिश बनवणार आहोत. अच्छा, तर या डिश मध्ये तीन भाग आहेत. एक आहे हा सॉस जो आपण या इन्ग्रेडियंट्सनी बनवणार आहे. ह्याच्यामध्ये उकडलेला गाजर आहे, उकडलेला टोमॅटो आहे, कांदा, थोड्या लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी आपली लाल तिखट पावडर. हे सगळं मिसळून आपल्याला असा एक हा सॉस बनवून घ्यायचा, वाटून घ्यायचा आहे. हो, आणि मग आता आपण ते चीज बनवूया. हा, तू गेस करू शकते का आपण कशाचं बनवणार आहे हे चीज? दुधाचं? नाही, काजू आणि बटाटा वापरून हा चीज बनवणार आहोत. अच्छा, बाजारातल्या चीज मध्ये काय वाईट असतं? बाजाराच्या चीज मध्ये पहिलं म्हणजे खूप केमिकल्स असतात त्याच्यामध्ये. कोॲग्युलेंट्स वापरतात किंवा इमल्सिफायर्स असतात, हे जे प्युअर केमिकल्स असतात आणि आपले जे हॉर्मोन्स असतात त्यांच्यामध्ये हे बाधा आणतात आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो ह्याचा. परत चीजचा एक कलर असतो येलो, येलो काहीतरी येलो, तो पण एक केमिकलनी बनवला असतो. दुधाचा कलर येलो नसतो आणि हे पण एक कार्सिनोजन असतं. कार्सिनोजन म्हणजे कर्करोग होऊ शकतो, त्याच्यामुळे ते न खाल्लेलंच बरं असतं. आणि आज तुम्ही बघा ना, कशाला पैसे देऊन बाजारात ना आणायचं आणि आजारी घ्यायचं त्यापेक्षा. आणि हे अगदी 5 मिनिटात बनणार. पण हे टेस्ट शी सिमिलर लागतं का बाजारातल्या चीज? आता आपण बनवूया आणि खाऊन बघूया कसं लागतं. हे काजू भिजवलेस का? हो, हे काजू 4 ते 6 तास भिजवलेले आहेत आणि बटाटे पण आपण उकडून त्याची साल काढून. तू भिजवले तर मग भिजवलेलं गाणं म्हण बरं. भिजू न गेला वारा, भिजू न गेला काजू. भिजून गेला वारा,
रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला, ये ना जरा तू ये ना जरा, चाहूल हलकी दे ना जरा, ये ना जरा तू ये ना जरा, चाहूल हलके देना, भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, चाहूल हलके देना। वा वा वा, किती सुंदर गाणं आहे रे। थँक यू। तर आपण आता मिक्सर मध्ये काजू आणि बटाटा घातलाय, आपण मग 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घालायचं, एक चमचा भर लिंबाचा रस। अरे वा मस्त। थोडीशी मिरपूड, चवी अनुसार मीठ आणि चीज थोडं खारटच असतं म्हणून आपण थोडस मीठ जास्त घालायचंय। आणि थोडेसे हे जे हर्ब्स असतात सुकवलेले, जे इटालियन लोक वापरतात, बेझिल किंवा ओरेगानो, त्याचं हे थोडेसे हर्ब्स चवी पुरते। ओरेगानो वरन मला आठवलं, ओरेगानो गाव 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 गाव। थोडस पाणी घालून ते मी आता वाटून घेणार आहे। मस्त दिसतंय ना एकदम। अरे निलेश, तुझी बरीचशी गाणी अशी 7-8 तालामध्ये असतात नाही? हो, मला लहानपणी आठवत आहे, मला एक 7-8 मधलं गाणं खूप आवडायचं आणि तेव्हा मला 7-8 आहे असं कळायचं नाही, म्हणून मला ते गाणं खूप आवडायचं। दॅट वॉज अजीरूठ कर कहा जाएगा, जहां जाएगा हमें आएगा, अजीरूठ कर। ते कुठेतरी इम्बाईब झालं मला वाटतं, त्यामुळे मला नॅचरली एक्सप्रेस होण्यासाठी 7-8 इज अ व्हेरी नॅचरल ताल फॉर मी। वा, आज एकदम स्पेशल दिवस आहे, म्हणजे निलेश मोरेच्या तोंडून आज आपल्याला लताबाईंचं एक जुनं गाणंही ऐकायला मिळालं। क्या बात आहे, वा वा। आणि असं आपलं हे चीज तयार झालंय। क्या बात है, व्हेरी इंटरेस्टिंग। आता लजानिया बनवण्यासाठी आपण फक्त हे सगळं लेअर करायचंय, म्हणजे एकावर एक असे त्याची लेअर्स करायचे। आता आपण बाहेर खाल्लं तर आपल्याला रिफाईंड पास्ता खायला लागतो, पण आपण ह्याचे नूडल्स बनवायचे, ही जी गावठी काकडी किंवा झुकिनी किंवा खीरा, तसे पातळ त्याचे असे तुकडे करून घ्यायचे, किंवा आपलं भरताचं वांग त्याचे काप आणि उकडलेला बटाटा त्याचे काप, हे आपण लेअर करायचे। तर मग आधी आपण सॉस घालूया ह्याच्यामध्ये थोडासा, मग आपलं बेकिंगचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये आधी सॉस घालायचं। तिखट घातलंस ना जरा? हो हो, अगदी तुझ्या आवडीप्रमाणे। तू विंदानुभूती म्हणून अल्बम केला होतास ना, म्हणजे तुझ्या साहित्याकडे जो कल आहे तो दिसतो, त्याच्याबद्दल सांग ना काहीतरी। विंदानुभूती एक खूप छान माझ्या म्हणजे प्रोफाईल मधला एक चांगला म्युझिकल पीस आहे, बिकॉज एक तर विंदा करंदीकर, आणि तेव्हा मला आठवतं इट वॉज इन 2005 त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता, आणि त्याच्यानंतर माझे मेंटॉर केशव परांजपे त्यांनी मला सुचवलं की तू विंद्यांचं साहित्य बघ, तू त्याला चाल लावण्याचा प्रयत्न कर, यू विल फाइंड अ डिफरंट साइड ऑफ युअर्स ऍज अ कंपोजर। आणि मला खरोखरच तसं झालं, कारण का विंद्यांच्या कविता अशा होत्या की अशा कविता आजपर्यंत मी क्वचितच वाचल्या होत्या, म्हणजे त्या कवितांचा इतके गूढार्थ आहेत आणि तो गूढार्थ तुमच्या स्वरातून व्यक्त करणं तुम्ही अचूकपणे, दॅट वॉज क्वाईट चॅलेंजिंग। आणि त्या प्रोजेक्टला खूप चांगली लोक एकत्र आली, शंकर महादेवन गायलेत त्याच्यात, देवकी पंडित गायले, वैशाली सामंत गायले, स्वप्नील बांदोडकर, दॅट वॉज रिलीज बाय टाइम्स म्युझिक, महाराष्ट्र टाइम्सने प्रेझेंट केला होता अल्बम। सो इट वॉज आणि विंदांना विंदा तेव्हा आय थिंक ही वॉज 90+ ॲट दॅट टाइम, आणि तेव्हा आम्ही विंदांना रेकॉर्ड केलं होतं त्या अल्बमसाठी, विंदांनी स्वतःच्या आवाजात कविता वाचल्या होत्या त्या अल्बमसाठी, त्यामुळे जे विंदांचे चाहते असतील त्यांनी निश्चित ऐकायला पाहिजे। नक्की। आणि आता इथे आपण तर आपण सॉस घातलाय त्या बेकिंगच्या भांड्यात, आणि आता आपण त्याच्यावरती अशी काप अरेंज करू, ऑबरजीन काय काय म्हणतात त्याला,
त्याच्यानंतर हा बटाटा उकडलेल्या बटाट्याचे का फक्त कव्हर करायचं सगळं. ओके हा आणि ते लाल इश्क म्हणून एक चित्रपट आला नाही तुझा आता. हो इट वॉज प्रोड्यूस बाय संजय बंसाली. त्यांची मराठी फिल्म होती. पुर्याधनाश्री रागावर आधारित चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला ओ चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला ओ तन मन कोरे अधीर झाले फुंकर वारे सुखावणारे चांदण्यातून प्राण सांडला जीव गुंतला जीव गुंतला. खूप सुंदर आहे असं मूड वाला गाणं एकदम. तो रागच तसा आहे पुर्या धनुष्री अप्रतिम. आता थोडस मीठ कारण याला चव नसते. झुकीनी. हो झुकीनी त्याच्यावरती थोडस मीठ आणि मिरी घालून घ्यायची आणि मग याच्यावर आपण एक चीजची लेअर घालायची ही जी आपण वाटून घेतलो होतो. व्हेजिटेरियन चीज. आई एम डाइंग टू ईट दिस. हे चीज कसं लागणार आहे कारण का मी असा असा चीजचा प्रकार पहिल्यांदाच बघतोय. म्हणजे युजली वी ईट चीज विच इज अवेलेबल इन द मार्केट. आपण घरी असं चीज बनवू शकतो. मी घरी जाऊन पहिलं करून बघणार आहे. आपल्याला म्हणजे लव्ह चीज उगाच सवय लागलेलं त्याचं. शिळ काहीतरी दुकानात बरेच दिवस पडलेलं घ्यायचं. आता पटकन परत एकदा या सगळ्या लेअर्स एकदा रिपीट करायचे. दिसत पण छान आहे. लाल हिरवं पांढरं मस्त. पण या जेवणाची खासियत ही आहे की कॅलरीज मोजायची गरजच नाहीये. कारण ते पाहिजे तेवढं खाऊ शकतो. पाहिजे तेवढं पोट भरून खाऊ शकतो. अनिल मोहिले पुरस्कार. दोन मटा सन्मान. केशवराव भोळे पुरस्कार. आणि कुठले आणखीन मिळाले. सुधीर फडके पुरस्कार मिळाला. आय हॅव आणि खूप चांगला मानाचा श्रीनिवास खळे पुरस्कार आय हॅव गॉट जो हृदय आर्ट्स च्या तर्फे. म्हणजे सर्व दिग्गजांचे आशीर्वाद मिळालेले आहे. प्रतिम आता ही लास्ट लेअर आहे. तर वर आपण हे काजूचं चीज. आभास आभास. मला असं प्रश्न म्हटलं हे चीज आहे का हा आभास आहे. छळतो तुला बाजारातल्या चीज बद्दल म्हणायचं. छळतो तू छळतो मला आभास. आणि आता हे असं तयार आहे. तर आपण हे फक्त अवन मध्ये ठेवायचे आता 180 डिग्री सेल्सिअस वर एक अर्धा ते पाऊण तास फक्त त्या भाज्या शिजेपर्यंत. मग आपला लग्लाजिया तयार आहे. हो आता मी ते ठेवते अवन मध्ये. मग आपण बघूया कसं होतं ते. तोपर्यंत तुम्ही एक गाणं म्हणून आम्ही आभास अंतरा म्हणूया. क्षणात सारे उधाण वारे झुळकून जाते. कधी दूर तू ही कधी जवळ वाटे. पण काहीच नाही हाती. मी अशीच हसते उगीच लाजते. पुन्हा तुला आठवते. मग मिटून डोळे तुला पाहते. तुझ्याच साठी सजते. तू नसताना असल्याचा खेळ हा. दिसे स्वप्न सारे जागताना. आभास हा आभास हा. छळतो तुला छळतो मला आभास हा आभास हा. वा 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 वा. इट्स रेडी. या आणलं पण त्यांनी. क्या बात है. हा आभास नाहीये. तर हे चीज असं वरून छान ब्राऊन पण होत. पण हॅपी बर्थडे नावानी. मनात माझ्या हजार शंका. तुला मी जाणू कसा रे. शुड आय टेस्ट इट. Okay, here goes.
वाव दिस इज वाव ऑसम म्हणजे आय कांट बिलीव्ह दिस इज होम मेड प्युअर चीज. हा म्हणजे कुठलंही केमिकल्स किंवा कुठलंही अॅनिमल फॅट न यूज करता केलेलं चीज इज अनबिलिव्हेबल. वाव आणि बेक झाल्यानंतर त्याचं टेक्स्चर पण अगदी ऑसम ऑसम. यू वांट टू टेस्ट प्लीज. दिस इज स्वप्न काही जागता नाही मला. प्लीज हॅन्ड ऑसम डिलिशियस सुपर थँक यू. आपण आणखी काहीतरी बनवणार आहोत. हो आता आपण एक ब्रेड बनवणार आहोत जो थोडा स्वीटिश असणार आहे. अच्छा गोड ब्रेड. हो त्याच्यामध्ये आपण थोडस केळं घालणार आहोत आणि नेहमी ब्रेड हा मैद्याचा असतो म्हणून आज आपण बाजरीचा ब्रेड बनवणार आहोत म्हणजे हाय प्रोटीन हाय फायबर आणि एकदम चव तशीच. बाजरी आणि केळं. येस स्वाद. ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आहे तुमचं स्वाद संजीवनी कार्यक्रमात आणि आज निलेश आपल्या बरोबर आहे स्वयंपाक करायला. सॉरी 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 गाणी ऐकवायला आहे आणि मधुरा आता आपल्याला आणखीन एक डिश दाखवणार आहे ती म्हणजे बाजरा आणि बनानाचा ब्रेड. बाजरी बनाना ब्रेड. हो तर त्याच्यासाठी आधी आपण एक केळं कुस करून घ्यायचं आहे चांगलं. त्याच्यामध्ये आता गुळ वापरता येईल पण गुळाहून जास्त हेल्दी खजूर असतो पण ह्याच्यामध्ये फायबर असतं आयर्न असतं आणि आपल्याला जसं शरीराला पाहिजे असते त्याच प्रमाणात असतं. म्हणून आपण खजुराची पेस्ट घालणार आहोत तर जितकं केळं आहे तेवढंच आपण खजूर घ्यायचं आहे आणि हे नीट मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण थोडासा हा व्हॅनिलाचा एक्स्ट्रॅक्ट घालणार आहोत. आता समजा व्हॅनिला नसेल तर आपण जे घरात आपले मसाले असतात जसं वेलची असते किंवा दालचिनी असते आपण ते पण. व्हॅनिला काय असतं एक्झॅक्टली? आय हॅव ऑलवेज हॅड दिस. व्हॅनिला ऍक्च्युली एक पॉड आहे म्हणजे जसं मटर असतात तसं एक पॉड असतं आणि त्याच्या आतमध्ये छोटे छोटे दाणे असतात आणि त्या दाण्यांमध्ये जसं वेलचीच्या दाण्याला फ्लेवर असतो तसंच व्हॅनिला पण. ऑलवेज वंडर व्हॉट इज व्हॅनिला. आपण आपल्या इथे मार्केटमध्ये जे मिळतं ते इसेन्स असतात आणि इसेन्स म्हणजे नुसते केमिकल्स कारण ते लॅबोरेटरी मध्ये बनवले जातात ते कृत्रिमरित्या बनवलेले. पण जर एक्स्ट्रॅक्ट असेल किंवा व्हॅनिलाची पावडर असेल तर ते नॅचरल असतं म्हणून नेहमी ते वापरावं. थोड्या बारीक बारीक गोष्टी असतात आपण जे दिलं असतं ते आपलं स्वीकारतो मार्केटमध्ये जे असतात. आता आपण दूध वापरत नाही पण त्याच्या बदले आपण सोयाचं दूध वापरायचं आहे आणि सोयाचं दूध नसेल तर मग बदामाचं किंवा काजूचं जे आपल्याकडे असेल तसं आपण वापरू शकतो. तर ते अर्धा कप ते घालायचंय. ए म निलेश मितवा चित्रपटात तुझं फार सुंदर गाणं आहे ऐकव ना. सावल्या फुलांच्या पावले फुलांची वाट हळवी वेचताना सावर रे हे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. सावळ्या क्षणांचे भरून आल्या घनांचे थेंबोले वेचताना सावर रे मला सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. ते लोकांच्या ओठावरती आहेत हे सगळे तुझी गाणी इतकी पॉप्युलर आणि हे तर म्हणजे भीमपलासचे स्वर असे वाटतात. हो भीमपलास आणि यमन इज अ कॉम्बिनेशन. वा वा मस्त. म्हणजे बाजरा आणि बनानाचा जसं आपण तर आता हे आपलं ओलं मिश्रण तयार आहे. आता आपण सुकं मिश्रण बनवूया. त्याच्यासाठी एक कप बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा कप बदामाचं म्हणजे पावडर आहे फक्त अख्खे बदाम मिक्सरमधनं पावडर करून घ्यायचे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा बदामाची पूड झाल्यानंतर आता काय हे बेकिंग पावडर. अच्छा ओके. अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा. अच्छा बेकिंग पावडर आणि सोडा वेगळं असतं. हो एकानी ब्रेड असा फुलतो आणि एकानी त्याला छान टेक्स्चर येतो. अच्छा म्हणून दोन्ही आपल्याला घालावं लागतं. बेकिंग पावडर बेकिंग सोडा बाजरीचं पीठ आणि वाटलेल्या बदामाची सुकी पावडर आणि एक चिमूट मीठ घालायचं. अच्छा म्हणजे अळणी नाही लागत. हा
मग हे सगळं मिक्स करून आता आपण हे ओलं आणि सुकं एकत्र करायचं. अच्छा, ओल्यात सुकं घालायचं का सुक्यात ओलं घालायचं? ओल्यात सुकं घालायचं म्हणजे ते नीट मिक्स होत. आता हे जास्त पण ढवळायचं नाहीये, कारण नाही तर आपला ब्रेड एकदम घट्ट होईल. फक्त मिक्स झालं की एका ट्रे मध्ये असं काढून घ्यायचं. उंच माझा झोका, वा काय गाजलं नाही हे गाणं तुझं, म्हण ना थोडस. त्याच्यावरती फक्त हे थोडं हे काय सनफ्लॉवरचे सीड्स आहे. अच्छा, सुकलेलं असं म्हणजे भोपळ्याचे आणि सूर्यफुलाचे च्या बिया. हा, आणि आता परत हे आपण ओव्हन मध्ये ठेवायचंय 180 डिग्री सेल्सिअसला एक 30 ते 35 मिनिट. आणि झाल्याची टेस्ट अशी आहे की एखादं टूथपिक याच्यामध्ये घालून बघायची, ती साफ बाहेर आली म्हणजे तुमचं ब्रेड तयार आहे, न चिकट काही न चिकटता. आणि समजा काही चिकटलं असेल तर अजून एक 5 मिनिटं ठेवायचं, मग काढून परत तपासून बघायचं. खेळण्याचे होते वय, अंगणाचे होते सय, सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय, थबकले आला की ब्रेड थबकलेच मी अगदी. वा 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 वा, तयार झाला एकदम, एकदम तयार झालेला आहे. सो डू द ऑनर्स. अच्छा, मी करू आता? आता हा ब्रेड मात्र तू कापायचा एकदम रामपुरी. उंच माझा झोका झोले, उंच माझा झोका, 2 and 3, उंच माझा झोका झोले. लेडीज ladies, wow, first, wow, 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 yes. Hand. You should have it first. Yes, Sanjeevini. Sanjeevini. Are you? Evada sense. Mast hai. You can taste this. Chhan hai. Awesome. Mast hai. Banana honey, khajur cha combination, you can just feel it through. Superb. Mast hai. Ta manje ha bread. Ani acha barobar. Wow. Madhura, this is just too good. Thank you. Swad Sanjeevini. निलेश, ती सध्या काय करते? फुगे उडवते. क्या बात आहे, वा वा वा. म्हणजे तू तुझे आता ह्या वर्षी ती सध्या काय करते आणि फुगे हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्याची गाणीही खूप गाजली. तर असेच तुझे आणखीन चित्रपट येऊ दे, हिंदीतही येऊ दे आणि उत्तरोत्तर प्रगती होत राहू दे. तू इथे आज आलास आणि आमच्या ह्या डिशेस खायला तयार झालास आणि तुझा वेळ दिलास, त्याबद्दल सह्याद्रीतर्फे, मधुरातर्फे, आरतीतर्फे, आमच्या सर्वांच्या तर्फे खूप खूप आभार. आणि छोटीशी भेट आहे, वाव, गवती चहाचं झाड आहे. इको फ्रेंडली, आय थॉट सो. म्हणजे रोज सकाळी गवती चहाचा चहा पी आणि येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. आणि तुझं आरोग्य छान राहू दे. थँक्यू माझ्याकडून तुला, तुझ्या सगळ्या टीमला, मधुरा, आरती, एव्हरीवन, आणि सह्याद्रीचे पण खूप खूप आभार की मला इथे बोलवलं आणि इतका एक छान, एक हेल्दी अनुभव आज मला मिळाला. वेगळा दृष्टिकोन तुला ह्याच्यातून मिळाला. स्वाद स्वास्थ्यान सप्त सुरांची, मैफल जमली पक्वानांची.